शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरातून ज्योत पेटवत निष्ठा यात्रेला सुरुवात झाली आहे। यानंतर आज राजारामपुरीत कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक मेळावा संपन्न झालाय। राजारामपुरी येथील लकी बाजार येथील सूर्य हॉलमध्ये युवा सेनेचे विस्तार प्रमुख शरद कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात प्रसंगी बोलताना शरद कोळी यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला, त्याचबरोबर नितेश राणे आणि नारायण राणे यांचा देखील चांगलाच समाचार घेतलाय। उद्धव साहेबांच्या निष्ठा यात्रेला आई लक्ष्मीचं दर्शन घेऊन ज्योत पेटवून सुरुवात झालेली आहे। खूप सारे प्रतिसाद होता, एकदम अत्यंत मोठ्या प्रमाणात सगळे आजी माजी पदाधिकारी होते, त्यांच्यामधला जोश बघितला तर नक्कीच ह्या निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिक सामाजिक अनेक सर्वसामान्य व्यक्ती खूप गरम झालेला आहे। आणि 2024 किंवा कधी इलेक्शन लागलं तर ह्या भाजप सरकारला मातीत गाळायचा एक ध्येय केला हे त्यांच्या हालचालीवरून त्यांचं पेटलेल्या रक्तावरून दिसून येत आहे। आणि भाजप सरकार 2024 या राज्यातून तडीपार केल्याशिवाय इथली जनता स्वस्थ बसणार नाही, शिवसैनिक स्वस्थ बसणार। सध्या 40 आमदारांचा जो निकाल आहे ती सुनावणी सध्या चालू आहे, तर या सुनावणी कसं बघताय की ठाकरे गटाच्या यांनी की आज सुनावणी निकाला द्यावा अशी मागणी केलेली आहे, त्याच्याकडे बघताय? खरं तर पहिल्यांदा बघा, महाराष्ट्राच्या संस्कृतीमधले आणि शिवसेना संस्कृतीमधले शिवसेनेच्या वतीनं उद्धव साहेबांना गद्दारी केलेल्या 40 बैलाशींना आणि 12 हळूंना गद्दारीच्या हार्दिक शुभेच्छा बैलपोळ्याच्या निमित्त। मला या माध्यमातून एकच सांगायचं नार्वेकर साहेबांना, सुप्रीम कोर्टाने 100% निर्णय उद्धव साहेबाच्या बाजूने लिहून दिलेला आहे, फक्त त्यांना डिक्लेअर करायचं आहे। परंतु त्यांना माहिती आहे की ज्या दिवशी डिक्लेअर होईल त्या दिवशी सरकार कोसळणार आहे आणि हीच कायदा अजित पवारांना लागू होणार नाही। की भाजपचं सरकार, अजितदादाचं सरकार, शिंदे गटाचं सरकार महाराष्ट्रात राहणार नाही ही त्यांना कळून चुकलेलं आहे, म्हणून ते निर्णय लांबवत येते। कदाचित 10 दिवसाच्या आतमध्ये ही सरकार पडेल, परत एकदा उद्धव साहेबांचं सरकार या महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही। आणि कायद्यानं सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या अटीप्रमाणे जर निर्णय लागला तर 100% परत या राज्यात उद्धव साहेबांचं सरकार येईल आणि शिंदे आणि भाजप आणि अजित पवारचं सरकार या मातीत गाडलं जाईल। अहो नारायण राणेला आडा भरलाय, तुम्ही काय त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवता? अवघड झालं तुमचं आता काय असं जर असं कसं होईल? अहो आडा भरलेली माणसं त्यालाच नेमकं कळत नाही ते काय बोलत काय नाही, बोला पुढं। 19 झाले, 19 दिवसानंतर जागी पाटील यांनी आज उपोषण सोडलं, तर एखादा जो नेता असतो इतक्या दिवस उपोषण केल्यानंतर कुठेतरी सरकार उपोषण सोडण्यास दिरंगाई केली असं तुम्हाला वाटतं का? मुळामध्ये मराठाच्या मतावरती, मराठाच्या आरक्षणावरती जी मंत्रिमंडळात बसलेले मुख्यमंत्री शिंदे साहेब, अजित पवार आणि त्यांचे बगल बच्चे यांना कुणालाच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, त्याच्यामुळं जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केले। आणि भाडोत्री माणसं काही सुपारी, भाजपनं सुपारी देऊन काही सुपारी घेऊन अशी माणसं जारंगी पाटलाच्या आंदोलनाची हवा काढण्यासाठी, आंदोलन पंक्चर करण्यासाठी प्रयत्न करत होते। आता मला असं समजतं की त्यांचं आंदोलनाची हवा काढलेली आहे, आंदोलन आज संपवलेलं आहे। काल चित्राव यांनी जे वक्तव्य केलं की महाराष्ट्रामध्ये जी विधी फिरत आहे, त्याच्यावर कसं वक्त आहे? कपडे पाठवले काय माहितीये का? चित्राताई आमच्या बहीण आहेत, पण आमच्या बहीण जर असेल, जर चुकत असेल तर बहिणीला तर कसं आहे, त्यांना पण काही कळी नाही सध्या, सारखं त्यांचं मन चिलबिचिल झालंय, पर्याय नाही ना वरून तिकडून निरुपाय सारखा, नाही तर त्यांच्या पण त्यांनाही भाकरी मिळायची बंद आहे हो। भाजपवाल्यांनी ठरवून दिलेली काय माहिती, त्यांना ती चोखपणे पार पाडतात। म्हणून चित्राताई उद्धव साहेबांना ड्रेस पाठवला, पण मला चित्राताईंना सांगायचं आहे, चित्राताई तुम्ही उद्धव साहेबांना ड्रेस पाठवण्यापेक्षा तुमचा राव ती भाऊ गैबाना तोंडाचं ती बोबडं बघा किरीट सोमिया अवघडा नागडा सगळ्या महाराष्ट्रामध्ये होळबैल सोडल्या नाचायला लागला त्याला ड्रेस घेऊन द्या, तुमची ऐपत नाही गा ताई, म्हणून तुम्हाला आम्ही शिवसेनेतर्फे ड्रेस पाठवलेला आहे आणि ते ड्रेस त्यांनी घातला पाहिजे त्याला। पुढं अजून काय का?
या मेळाव्याला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार सह संपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रवी किरण इंगवले, सुनील मोदी, महिला शहर संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, विशाल देवकुळे यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केलं. आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवण्याचा निर्धार यावेळी शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी केला. या मेळाव्याला शिवसेनेचे महेश उत्तुरे, दिनेश साळवी, अवधूत साळोखे, प्रीती क्षीरसागर, मंजित माने, राजू यादव, विनोद खोत, विराज पाटील, प्रियंका माने यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.